हातकणगिल तालुक्यातील कुंभोज येथील वारणा नदीच्या काठावर असलेल्या कुंभोज दुद्धावरील गौती व कलशारोहण सोहळा अपूर्व उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला तब्बल तीन दिवस चाललेल्या सोहळ्यात मंदिराची वास्तुशांती लक्ष्मी मूर्ती व भव्य कलश मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली तसेच उदक शांत होम हवन शुद्धी होम गणेशपूजन चंडी होम महाप्रसाद वाटप आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्री लक्ष्मी मूर्ती लक्ष्मीची मूर्ती अडीच फूट उंचीची आहे चेन्नई येथून आणलेल्या दगडापासून ही मूर्ती तयार करण्यात आली तसेच मंदिर बांधकामासाठी तामिळनाडू येथील कारागीर आणण्यात आले होते अंदाजे बारा लाख रुपये मंदिर बांधकामासाठी खर्च करण्यात आला यावेळी लक्ष्मी मूर्तीची समीर पाटील वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व कपिल पाटील यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कलश पूजन व मंदिर कलशारोहण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं भाविकांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी प्रमुख उपस्थितीत बाहुबली एनडोनमेंट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील उपस्थित होते यावेळी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीचे विवेक पाटील बापूसाहेब पाटील श्यामगोंडा पाटील संजय रोहिले मोहन शिंदे विपुल पाटील यश पाटील शरद चौगुले अनप्पा माळी सचिन जाधव प्रदीप पाटील दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य अप्पासो पाटील गोमटेश्वर चौगुले अमित पाटील आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज